जगात केवळ 35% पाणी साठा शिल्लक असल्यानं इतिहासात पहिल्यांदाच पाण्याच्या वापरावर निर्बंध आणण्याचा निश्चय जिल्हा प्रशासनानं केला आहे. सध्याच्या घडीला जिल्ह्यात केवळ 35% इतकाच पाणी साठा शिल्लक आहे. वाढतं ऊन आणि रोजच्या रोज आटत चाललेले पाण्याचे स्रोत यामुळे दुष्काळ दिवसेंदिवस भीषण होण्याची चिन्ह आहेत. त्यामुळे जिल्ह्याच्या इतिहासात प्रथमच पाण्याच्या वापरावर निर्बंध आणण्याचा निश्चय जिल्हा प्रशासनानं केला आहे. यासाठीचा कृती आराखडा तयार करून तातडीनं अंमलबजावणी करण्याचे संकेत जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिले. एखाद्याकडे मुबलक पाणी असेल तरीही त्याचा वापर काटकसरीनं करणं बंधनकारक राहणार आहे. पाण्याचा अपव्यय होणार नाही यासाठी ग्रामपंचायत, नगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायत, महानगरपालिका आणि जिल्हा परिषद यांच्यावर जबाबदारी निश्चित करण्यात येणार आहे. महापालिकेनं यापूर्वीच पाण्याचा गैरवापर करणाऱ्यांवर कारवाईचे आदेश दिले आहेत. आराखडा लवकरच करण्यात येणार असल्याची माहिती महसूल प्रशासनाचे उपजिल्हाधिकारी अमृत नाटेकर यांनी दिली.